श्रोतो नमस्कार, पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे। या वेळचा एक वेगळा विषय, फार्मसी क्षेत्रातील संधी। खास करून कोरोनाच्या काळानंतर हेल्थकेअर इंडस्ट्रीजचं एक सगळं स्वरूप बदलून गेलेलं आहे। रोजगाराच्या संधी प्रचंड वाढलेल्या आहेत। बिफोर कोरोना आणि पोस्ट कोरोना असा जर आपण तौलनिक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की फार्मसीला आज खूप जास्त महत्त्व आलेलं आहे। चार प्रकारच्या फार्मसीमधल्या कोर्सेस आहेत। एक त्याला म्हणतात डिप्लोमा इन फार्मसी, सो साधारण 10वीनंतर किंवा 12वीनंतर डिप्लोमा इन फार्मसी, बी फार्म म्हणजे बॅचलर्स इन फार्मसी, 4 वर्षाचा कोर्स 12वीनंतर, त्याच्यानंतर फार्मा डी म्हणजे एक सलग 5 वर्षाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन प्लस PhD, PGDRA पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स, हा एक सध्या खूप महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच। हे जे काही 4 कोर्सेस आहेत आणि याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायला पाहिजे की डी फार्म, बी फार्म, फार्म डी, रेग्युलेटरी अफेअर्स आणि एक PhD इन फार्मसी, डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजे फार्म डी आणि PhD इन फार्मसी। बॅचलर इन फार्मसी करता तुम्हाला सरकारची CET परीक्षा द्यावी लागते किंवा नीट ही मेडिकल एक्झामिनेशनचा जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला या कोर्सकरता ॲडमिशन मिळते। एम फार्म जर करायचं असेल तर एम फार्म करता GPAT नावाची परीक्षा असते आणि त्याचा जर व्हॅलिड स्कोर असेल, समजा 70% वर जर स्कोर असेल तर तुम्हाला एम फार्मला ॲडमिशन मिळते। आणि या एम फार्मला ॲडमिशन मिळाल्यानंतर तुमचा स्कोर जर एका विशिष्ट गुणांच्या वरती असेल तर तुम्हाला स्टायपेंडसुद्धा मिळतं। काही काही विद्यापीठं GPAT स्टायपेंड प्लस त्यांच्या स्वतःच्या विद्यापीठाचा स्टायपेंड रिसर्च करता तुम्हाला उद्युक्त करेल आणि एम फार्ममध्ये तुम्हाला रिसर्च अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल असं सुद्धा। फार्माडी मी जसं म्हटलं आणि PhD इन फार्मसी हे कोर्सेस आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला आता यांच्यातल्या संधी काय काय आहेत, बी फार्ममध्ये जर आपण गेलो तर बी फार्ममध्ये काय रोजगाराच्या संधी आहेत हे मी तुम्हाला आता सांगतो। पण हेल्थकेअर अँड वेलनेस, ही जी हेल्थकेअर इंडस्ट्री आहे याच्यामध्ये सध्या फार्मसीचं प्रचंड मोठं योगदान वाढलेलं आहे। बी फार्मच्याबद्दल मला जर तुम्हाला सांगायचं असेल तर या 12वीनंतरची जी विज्ञान शाखा आहे याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय जर कुठला अभ्यासक्रम असेल तर तो आहे बी फार्म। बी फार्म औषध रसायनशास्त्र, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल्स, पॅथोफिजियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्माकोलॉजी, हर्बल औषधं, हर्बल औषधांचं उत्पादन कसं करायचं, हर्बल औषधांचे वेगवेगळे प्रयोग कसे करायचे, हर्बल औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं की जी खूप भारतीय आयुर्वेदाची जी खूप मोठी देणगी आपल्या या समाजाला मिळालेली आहे, इत्यादी विविध विषयावर क्रेडिट सिस्टीमद्वारे हा अभ्यासक्रम राबवला जातो। हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत फार्मसीला सध्या प्रचंड स्कोप निर्माण झालेला आहे। दुसरा मित्रांनो, मी एम फार्म म्हटलं त्याच्यामधल्या तुम्हाला मिळणाऱ्या स्कॉलरशिपसुद्धा आपण बोललो। फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले तज्ज्ञ आणि रिसर्चर, रिसर्च गाईड्स यांच्या सल्ल्याने नॅनो टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर फार्मास्युटिक्स, क्लिनिकल रिसर्च, फार्मो इकॉनॉमिक्स असे अनेक नवीन आणि आव्हानात्मक विषय विद्यार्थी निवडू शकतात। 6 प्रकारचे स्पेशलायझेशन आज एम फार्ममध्ये अवेलेबल आहे। मी नंतर तुम्हाला म्हणालो होतं की पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स हा 11 महिन्यांचा प्रोफेशनल लोकांसाठी कोर्स आहे, पण
विद्यार्थीसुद्धा हा करू शकतो. हा 11 महिन्याचा कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स. याला सध्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड डिमांड आहे. क्वालिटी चेक, क्वालिटी ॲश्युरन्स, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, ड्रग डेव्हलपमेंट केल्यानंतर हे जे काही विविध आस्पेक्ट्स निर्माण होतात याच्यामध्ये मित्रांनो, नवीन औषधं जे येणार आहेत त्यांचा जो विकास होतो आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमांबाबत सल्ला व सहाय्य कसं देण्यात येतं, हा कोर्स केल्यानंतर जागतिक पातळीवरच्या नियामक प्रक्रियांची सखोल माहिती व ज्ञान या कोर्समधनं प्राप्त होतं. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये, विकसनशील देशामध्ये, विकसित देशांमध्ये, अंडर डेव्हलपमेंट कंट्रीजमध्ये हे औषधी निर्माणशास्त्राचे जे वेगवेगळे रेग्युलेशन्स आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. हे जे काही सगळ्या रेग्युलेटर अफेअर्सच्या या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी हा खास कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स. याच्यानंतर फार्मा डी 12वीनंतर 6 वर्षाचा कार्यक्रम. यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की 5 वर्ष महाविद्यालयीन शिक्षण व 1 वर्ष प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये अनुभव, असं 5+1=6 याला फार्मा डी असं म्हटलेलं आहे. फार्माकोथेरोपेटिक्स, हॉस्पिटल फार्मसी, फार्माको एपिडिमॉलॉजी आणि फार्माको इकॉनॉमिक्स अशा विविध विषयांमध्ये हा फार्मा डी नावाचा कार्यक्रम 12वीनंतर 6 वर्षाचा आपण करू शकतो. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे PhD इन फार्मसी, तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर PhD, हा PhD इन फार्मसीसुद्धा 3-4 वर्षाच्या कालावधीत आपल्याला ही PhD पूर्ण करता येते. या सगळ्या कोर्सेसची माहिती घेतल्यानंतर अधिक व्यापक स्वरूपात फार्मसीमध्ये काय संधी आहेत, त्या संधी मित्रांनो अशा आहेत की रिटेल क्षेत्रांमध्ये खूप संधी आहे, प्रॉडक्ट मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, आज हे जे काही हेल्थकेअर डिव्हायसेस आले आहेत, वेअरेबल डिव्हायसेस, याची माहिती, त्याचं सगळं उपकरण हँडलिंग, त्याची टेक्नॉलॉजी समजून घेणं, वेअरेबल डिव्हायसेसचा उपयोग रुग्णांच्या शरीरावर करून त्याचे रिडिंग्स डॉक्टरपर्यंत पोहोचवणं, तर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट हा एक विषय आहे. क्वालिटी ॲनालिसिस, IPR, क्लिनिकल ट्रायल्स, न्यूट्रॉसिटिक्स, वेलनेस अशा अनेक संधी, आहारशास्त्र, व्याप्ती खूप मोठी आहे. आणि आजच्या आपल्या जीवनपद्धतीवर, आजच्या आपल्या लाईफस्टाईलवर हे जर हा जर प्रशिक्षित युवावर्ग समाजाच्या तळागाळापर्यंत पोचला तर फार्मसीचं भवितव्य खूपच उज्ज्वल आहे. याच्या व्यतिरिक्त पण काय संधी आहेत त्या तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की वेगवेगळ्या देशांमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन फार्मास्युटिक्स, खूप वेगवेगळे आजार, खूप वेगवेगळे औषधं, त्यांचं निर्माणशास्त्र, कितीतरी लॅबॉरेटरीज, कितीतरी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचं जाळं आज भारतामध्ये आहे. याच्यामध्ये R&Dच्या खूप मोठ्या मित्रांनो संधी आहे. चिकित्सक वृत्ती असेल, संशोधनामध्ये तुमच्याकडे जर संयम आणि जिद्द असेल तर या क्षेत्रात तुम्ही खूप उंच भरारी घेऊ शकता. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्याकडे जर संवाद कौशल्य असेल तर अतिशय उत्तम प्रकारे ही पदवी घेतल्यानंतर तुम्हाला फार्मसीच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत, औषधविषयक चाचण्यांचे जे युनिट आहेत, औषध निर्माणशास्त्र जे आहे त्याचा परवाना काढून आपल्याला व्यवसाय करण्याच्या खूप संधी आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज असतील, याचा उपयोग करून भारताने आज ड्रग डेव्हलपमेंटमध्ये खूप उंच भरारी घेतली आहे. जागतिक पातळीवर सुद्धा भारताने आपला ठसा उमटवलेला आहे. गरज आहे ती आजच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून फार्मसीमध्ये बदल घडवून आणण्याची, फार्मसीमध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्याची आणि लो कॉस्टमध्ये द हेल्थ केअर फॉर कॉमन मॅन इन न्यू नॉर्मल ॲट लो कॉस्ट, राईट टाईम, राईट मेडिसिन टू द राईट पेशंट, हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर फार्मसीचं योगदान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये याचं योगदान मित्रांनो खूप मोठं आहे. आणि हे सगळं करत असताना आजच्या युवा पिढीला हा देश साथ घालतो आहे. नवीन पिढीने, युवा पिढीने यामध्ये यावं आणि या औषध निर्माणशास्त्र फार्मसीचं दालन आपलं स्वागत करण्यास तयार आहे. नमस्कार.